कोथरूडमध्ये भाजपकडनं उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीच्या तयारीत असलेल्या अमोल बालवडकरांच्या सासरी ईडीची धाड टाकण्यात आली आहे. हिंद केसरी अभिजित कटके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याने बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते. माझा मेहुणा आहे म्हणून चुकीचा व्यवसाय नसताना देखील त्यांच्या घरावर धाड पडली का असा सवाल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. आज सकाळी माझे मेहुणे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके यांच्या निवासस्थानी इन्कम टॅक्सचा छापा पडला. खरं तर एक खेळाडू महाराष्ट्राचं देशाचं नाव ज्याने उंचावलं अशा खेळाडूच्या घरी छापा पडणे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आमच्या सर्वच परिवारासाठी ही खोटी म्हणजे चिंतेची गोष्ट आहे. प्रतिमा मलिन करण्याची गोष्ट आहे आणि अशी कुठली व्यवसाय किंवा असे कुठले चुकीचे धंदे पार्श्वभूमी नसतानासुद्धा एका खेळाडूच्या घरी केवळ राजकीय कारण असतो खऱ्या अर्थाने तो माझा मेहुणा आहे. आज या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अशी इन्कम टॅक्स रेड खऱ्या अर्थाने ही राजकीय याचा कुठंतरी संपर्क आहे का हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. कारण त्या ठिकाणचे संबंधित अधिकारी हे वारंवार अमोल वालोडकर यांच्या पण घरी आम्ही जाऊ अशी माझ्या नातेवाईकांजवळ चौकशी करत होते. पण निश्चितपणे आमचा परिवार हा या समाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे. कुठल्याही प्रकारचे चुकीचे व्यवसाय धंदे आमच्या कुठल्याही परिवाराचे नाही आहेत. आमच्या कुटुंबामध्ये कोणी मोठ्या पदावरती अधिकारी किंवा कोणी राजकीय कुठली मोठी पदं भूषवलेली नाही आहेत आणि या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम समाजाला सोबत पुढं जाण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे. पण अशा राजकीय घडामोडी घडत असताना अशा प्रकारची रेड होणं हे आमच्या सर्वांसाठी खूप वाईट गोष्ट आहे. आमच्या सर्वांना कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का असंही या ठिकाणी वाटत आहे. पण निश्चितपणे अशा कुठल्याही दबावाला आमचा परिवार हा बळी पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये वेळ याचं निश्चितपणे उत्तर देईल. धन्यवाद.